18व्या लोकसभेचं पहिलं संसदीय अधिवेशन सुरू झालंय, पण यावेळी संसदेचा नूर आणि सूर वेगळा असल्याचं सांगितलं जातं. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर फेब्रुवारी महिन्यात मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचं आणि नवीन संसदेतलं पहिलं अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात मोदींनी भाषण करताना राम मंदिर निर्मितीचा उल्लेख केला. या भाषणात मोदींनी आपण तिसऱ्यांदा निवडून येऊ आणि नुसतं निवडूनच नाही तर 400 जागा मिळवून येऊ असं सांगितलं. मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातील या शेवटच्या भाषणात उत्साह होता. संसदेतील भाजपचे सगळे खासदार 400 पार आणि मोदीचा अखंडपणे नारा देत होते. यानंतर लोकसभेची निवडणूक पार पडली आणि 400 पारचा नारा देणारा भाजप 240 जागांवरच थांबला. मागील 10 वर्षात भाजपची ही सगळ्यात खराब कामगिरी समजली जाते. आता काल नरेंद्र मोदींनी संसदेत आपल्या खासदारकीची तिसऱ्यांदा शपथ घेतली. मोदींची शपथ होत असताना भाजप खासदारांनी मोदीचे नारे लावले, पण ते एकदाच. मोदी शपथ घेत असताना राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी त्यांच्या डेस्कवर बसूनच मोदींपुढे संविधान उंचावलं. राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यामध्ये अयोध्येचे खासदार अवधेश प्रसादही होते. यातून दिसत होती ती विरोधकांची एकी. 18व्या संसदेच्या पहिल्या अधिवेशनावेळी 5 महिन्यांपूर्वी हतबल असणारा विरोधी पक्ष आज भाजप खासदार शपथविधीला आले असताना नारे आणि घोषणा देत होता. थोडक्यात सांगायचं तर विरोधी पक्षात या अधिवेशनाला उत्साह असल्याचं दिसून आलं. विरोधी पक्षांचा संसदेतला हा उत्साह आणि त्यांची लोकसभेतली 234 इतकी संख्या आगामी काळात मोदी सरकारसाठी डोकेदुखी ठरेल असं म्हटलं जात आहे. कारण यावेळी नरेंद्र मोदींना विरोधकांचा संसदेत सुद्धा सामना करावा लागणार आहे. मागील 2 लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद कुठल्याच पक्षाला मिळालं नव्हतं, पण यावेळी ते काँग्रेसकडे असेल हे जवळपास निश्चित झालंय. त्यामुळे विरोधकांनी मोदींना पहिल्याच अधिवेशनापासून घेरण्याची तयारी केल्याचं स्पष्ट होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी मोदी सरकारची केलेली कोंडी आणि भविष्यात मोदींसमोर निर्माण झालेलं आव्हान याबद्दलचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. विरोधकांनी मोदी सरकारची कोंडी केल्याचं पहिलं कारण म्हणजे विरोधकांची एकी. 24 जूनला संसदेच्या अधिवेशनाचा पहिला दिवस होता. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सगळे विरोधी पक्ष एकत्र आले होते. त्यांच्या हातात संविधानाच्या प्रती होत्या. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी संविधान हातात घेऊन विरोधकांनी केलेलं हे शक्तीप्रदर्शन त्यांनी संविधानासाठी कशी लढाई दिली याचं निर्देशक असल्याचं समजलं जातं. त्यानंतर सगळे विरोधक संसदेत शपथविधीसाठी गेले. यावेळी नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा शपथविधी चालू असताना विरोधकांनी संविधान बचावच्या घोषणा दिल्या. भाजपचे खासदार जसजसे शपथविधीसाठी पुढे येत होते तसतसं विरोधकांच्या घोषणाही वाढत होत्या. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान खासदारकीच्या शपथविधीला जेव्हा पुढे आले तेव्हा विरोधकांनी नीट परीक्षेच्या गैरव्यवहारावरून नीट आणि शेमच्या घोषणा दिल्या. तर संविधान बदलाचं वक्तव्य करणारे गिरिराज सिंह शपथ घेताना तुमच्यामुळे आम्हाला जास्त जागा मिळाल्याचं विरोधक म्हणाले. एवढंच नाही तर शपथविधीला सभागृहाच्या उजव्या आणि डाव्या अशा दोन्ही बाजूला असलेल्या पोडियमवरून सुद्धा विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. याआधी खासदारांच्या शपथविधीसाठी एकच पोडियम वापरला जात होता. तुम्ही आता 2 पोडियम वापरून सभागृहाची सुद्धा विभागणी करत आहात का असा विरोधकांनी यावेळी सवाल केला. एकंदरीतच मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या संसदीय अधिवेशनाचा पहिलाच दिवस विरोधकांनी गाजवल्याचं म्हटलं जातं. यामध्ये विरोधकांची चांगली एकी पाहायला मिळाली. अखिलेश यादव, राहुल गांधी अशा नेत्यांनी मोदींविरोधात फळी उघडल्यानं ही एनडीए सरकारसाठी भविष्यात अडचणीची गोष्ट असल्याचं बोललं जात आहे. विरोधकांनी संसदेत मोदी सरकारची कोंडी केली हे म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे अध्यक्ष पदावरून सध्या चालू असलेला वाद. एनडीएच्या लोकसभा अध्यक्षपदाला पाठिंबा मिळावा यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मल्लिकार्जुन खरगेंना फोन केल्याचा दावा राहुल गांधींनी केला. यावर एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ पण लोकसभेचं उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला मिळालं पाहिजे अशी मागणी मल्लिकार्जुन खरगेंनी राजनाथ सिंह यांच्याकडे केल्याचं सांगण्यात आलं. पण त्यावर राजनाथ सिंह यांचं कोणतंही उत्तर आलं नसल्याचं राहुल गांधी म्हणाले. एकीकडं सहकार्य हवंय असं मोदी म्हणतात, पण दुसरीकडं मात्र आमच्या नेत्यांचा अपमान करतात असं सुद्धा राहुल गांधींनी म्हटलं. एकूणच सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षातील लोकसभा अध्यक्षपदाच्या या वादावरून विरोधी पक्ष मोदी सरकारची कोंडी करत असल्याचं चित्र आहे. आता विरोधकांनी सुद्धा लोकसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरलाय. केरळमधील अदूर मतदारसंघाचे काँग्रेस खासदार कोडिकुन्नील सुरेश हे विरोधकांचे लोकसभा अध्यक्षपदाचे उमेदवार असणार आहेत. एक प्रकारे लोकसभा अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार देऊन विरोधकांनी सरकारला आता आम्हाला हलक्यात घेऊ नका असाच मेसेज दिल्याचं बोललं जात आहे. याआधी विरोधक जर TDPचा लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार असेल तर आम्ही त्यांना सपोर्ट करू असं म्हणत होते.
यात अप्रत्यक्षरित्या विरोधक TDPला लोकसभा अध्यक्षपदावरून चुचकारत होते, पण त्यांचा हा प्रयत्न निष्फळ ठरला. पण आता विरोधकांनी स्वतःचाच उमेदवार मैदानात उतरवलाय. खरं तर NDAकडे असलेलं बहुमत पाहता विरोधकांचा लोकसभा अध्यक्ष होईल ही शक्यता दिसत नसली तरी आम्ही मैदानात आहोत हे विरोधी पक्ष दाखवून देत असल्याचं म्हटलं जात आहे. विरोधक आगामी काळात सरकारला कोंडीत पकडू शकतात हे म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे विरोधी पक्षांकडे संसदेत असलेलं संख्याबळ. मागील 2 टर्म मोदी सरकारकडे पूर्ण बहुमत होतं. आपल्या बहुमताच्या जोरावर मोदी सरकार म्हणेल तो कायदा पास करू शकत होतं. 3 शेतकरी कायदे असो वा CAA कायदा, सरकारनं विरोधकांशी कसलीही सल्लामसलत न करता संमत केल्याचे आरोप झाले. तसंच जेव्हा जेव्हा विरोधक सरकारकडे एखाद्या मुद्द्यावर चर्चा करू असं म्हणायचे तेव्हा तेव्हा मोदी सरकार विरोधकांच्या खासदारांना निलंबित करायचे असा आरोप विरोधक नेहमीच मोदी सरकारवर करत आलेत. मणिपूरमध्ये झालेल्या हिंसेवर सुद्धा सरकारनं काहीच भूमिका घेतली नाही असं विरोधकांचं म्हणणं होतं. मागील 2 लोकसभेत दुर्बळ असणाऱ्या विरोधकांकडे यावेळी मात्र 234 इतकं संख्याबळ आहे. त्यामुळे यापुढे संसदेत सरकारला कुठलाही कायदा पास करताना विरोधकांशी सल्लामसलत करूनच कायदा पास करावा लागणार आहे. तसंच मागील 2 टर्म प्रमाणे यावेळी मोदी सरकारला एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोधकांच्या खासदारांना निलंबित करणं सोपं काम असणार नाही. उलट यापुढे विरोधकच जास्त गोंधळ करून सरकारचे कायदे रोखण्याचा प्रयत्न करू शकतात. मनमोहन सिंह यांचं आघाडीचं सरकार असताना तेव्हाचे विरोधक नेहमीच संसदेत गोंधळ करून सरकारला प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करायला भाग पाडत होते. त्यामुळे यावेळी विरोधकांकडे सरकारला विरोध करण्यासाठी पुरेसं संख्याबळ असल्यामुळं ते सरकारला प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करायला भाग पाडू शकतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे सध्याच्या राजकीय परिस्थितीत विरोधी पक्षाकडे संसदेत असलेलं संख्याबळ आणि त्यांची असलेली एकी यामुळं विरोधक सरकारची प्रत्येक वेळी कोंडी करू शकतात. तुम्हाला काय वाटतं? विरोधी पक्षांची आगामी काळातली भूमिका काय असणार? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.